मी डॉक्टर लीना श्रीवास्तव, मी डेव्हलपमेंटल पीडियाट्रिशियन आहे. बहुतेकांशी मी भेटली आहे, पण ज्यांना माहीत नसेल त्यांना डॉक्टर ललवानी म्हणाले, आधी डेव्हलपमेंटल पीडियाट्रिक्समध्ये काय बघतो ते मी पटकन फक्त तुम्हाला कंडिशन सांगते, आणि मग कारण मी आत्ता कोणाला तरी ऐकलं विचारताना की ऑटिझम काय आहे, सो फक्त मी सांगते की डेव्हलपमेंटल पीडियाट्रिक्स हा एक साधारण नवीन ब्रांच आहे, म्हणजे गेले 10-15 वर्षाचं. आपलं युनिट भारती विद्यापीठमधलं 10 वर्ष जुनं आहे. त्याच्यात आम्ही काय बघतो तर आपण ADHD बद्दल ऐकलं असेल, अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर, जे शाळेतल्या मुलांना आपण खूपदा डायग्नोस करतो ते असतं. ऑटिझम म्हणजे स्वमग्नता, ते असतं. अडॉलेसंट इश्यूज जे हल्ली खूप कॉमन आहेत, म्हणजे जे टीनेजर्स असतात त्यांचे प्रॉब्लेम्स करतो. बिहेव्हिअरल प्रॉब्लेम्स, इव्हन लहान मुलांमधनं मोठ्या मुलांपर्यंत जे बिहेव्हिअरल प्रॉब्लेम्स असतात, आता अखंड तांडव करतात लहान मुलं, जे ऑफकोर्स नॉर्मल पण असतं, पण जेव्हा ते एक्सेसमध्ये होतं आणि पेरेंट्सना मॅनेज करायला डिफिकल्ट जातं, असे बिहेव्हिअरल प्रॉब्लेम्स. ब्रेथ होल्डिंग स्पेल्स आपण सगळ्यांना माहिती आहे, आय थिंक आपण आधी बोललो पण आहे. सेरेब्रल पॉल्सी, मोटर डिसऑर्डर आपला, तो बघतो. डेव्हलपमेंटल डिले म्हणजे कुठल्याही बाबतीतला डिले, तो मोटर डिले असेल म्हणजे चालण्यातला उशीर असेल किंवा बोलण्यातला उशीर असेल, ते पण त्याच्यात येतं. कुठलेही इमोशनल बिहेव्हिअरल, हल्ली लहान मुलांना पण डिप्रेशनचा प्रॉब्लेम यायला लागलाय, स्कूल गोईंग चिल्ड्रनचा आपण बघतोय, सो एनी इमोशनल बिहेव्हिअरल डिसऑर्डर्स पण असतात. एन्युरेसिस एन्कोप्रेसिस म्हणजे शू रात्रीची किंवा दिवसा चड्डीत होणं, शी होणं, कधी कधी सेकंडरली शी होणं, आणि त्याला खूपदा सायकोलॉजिकल स्ट्रेसेस आढळतात आणि मग ते सॉल्व्ह केल्यावर एन्कोप्रेसिस बंद होतं. काही टिक्स सारखे डिसऑर्डर्स असतात, मंदत्व म्हणजे इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी असतं, आणि अभ्यासातले प्रॉब्लेम्स फॉर एनी रिझन, ते अध्ययन अक्षमता असेल म्हणजे लर्निंग डिसेबिलिटी असेल किंवा वेगवेगळ्या कारणांसाठी पण असू शकेल, हे सगळे कंडिशन साधारण आपण बघतो. ठीक आहे. पेरेंटिंग प्रॉब्लेम्स असतील किंवा सायकोसोमॅटिक, म्हणजे कधी कधी शारीरिक प्रॉब्लेम्स होतात पण ते ऍक्च्युली त्यांचा बेस मुळात मानसिक असतो, सो असे सायकोसोमॅटिक डिसऑर्डर. स्कूल रिफ्युजल हल्ली आपण खूप बघतो, वेगवेगळ्या कारणांसाठी मुलं शाळेत जायला रिफ्युजच करतात, तर त्यांच्यावर काम करतो. स्पीच अँड लँग्वेज जसं अडखळणं वगैरे, स्टॅमरिंगवर काम करतो. तर हे सगळे एक रफ लिस्ट आहे जे प्रॉब्लेम्स आपण बघतो ज्यांना ओरिएंटेशन नव्हतं त्याच्यासाठी. आज आपला टॉपिक आहे ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर, तर त्याच्यावर आपण आता येऊया. सो हा ऍक्च्युली ऑटिझम आम्ही ऑटिझम अवेअरनेस डे केला, आम्ही पेरेंट्ससाठी वर्कशॉप केला. दिस होल मंथ इज ऑटिझम अवेअरनेस मंथ, कारण ऑटिझम खूप वाढत चाललंय आणि त्याच्याबद्दल अवेअरनेस नसेल तर आपण पिकअप करू शकणार नाही, म्हणून त्याच्याबद्दल आज आपण हा टॉक ठेवलाय. तर आपण सुरुवातीला थोडे केसेस बघू, कारण ऑटिझम किंवा स्वमग्नता हे एक स्पेक्ट्रम असतं, म्हणून दर वयात ते वेगवेगळं प्रेझेंट करतं. सो इट्स व्हेरी डिफिकल्ट टू कॅच इट इफ यू आर नॉट अवेअर ऑफ द होल स्पेक्ट्रम. आपल्याला साधारण माहिती आहे की ती मुलं स्वमग्न असतात, ते इंटरॅक्ट करत नाही, ते आय कॉन्टॅक्ट देत नाही, पण हा झाला क्लासिक एक्झाम्पल. सगळीच मुलं ते अगदी क्लासिक एक्झाम्पलमध्ये बसणार असं नाही, म्हणून सुरुवातीला मी थोडे एक्झाम्पल्स देते तुम्हाला की हा स्पेक्ट्रम कसा प्रेझेंट होतो. तर आपण हे मूल जर बघितलं तर विहान हा एक 2 वर्षाचा साधारण मूल आहे आणि तुमच्याकडे हायपर ऍक्टिव्हिटीसाठी आलंय, खूप चुळबुळा आहे असे पेरेंट्स म्हणतात. तुम्ही बर्थ हिस्ट्री बघितली, काही त्रास नव्हता, सगळं नॉर्मल डिलिव्हरी होती, सगळा प्रॉब्लेम नव्हता. डेव्हलपमेंटल हिस्ट्रीमध्ये चालणं वगैरे अगदी वेळेवर, तो उड्या चांगलंच मारतोय आता 2 वर्षात. पण जर बोलण्याबद्दल बघितलं तर आई वडील म्हणतात कधीतरी असा बोलून जातो पण सहसा तो खूप बोलत नाही किंवा जास्त अर्थपूर्ण बोलत नाही. जर तुम्ही विचारलं तर काहीतरी बडबड बडबड बाबा करत असतो, पण 2 इयर्ससाठी दॅट इज नॉट इनफ. 2 इयर्ससाठी आपल्याला ममम दे, आई घे असे 2 शब्द जोडून लँग्वेज हवं असतं, तर तो नक्कीच एक डिले आहे. परत तुम्ही विचारलं की तुम्ही हाक मारली तर तो ऐकतो का, तर मूड असेल तर ऐकतो असे पेरेंट्स म्हणतात. सो यू नॉट ऑलवेज टू ट्रस्ट देम, यू हॅव टू लुक इन टू इट, कारण आई वडिलांचं इंटरप्रिटेशन आहे हा की मूड असेल तेव्हा ऐकतो. मे बी
त्याचा रिस्पॉन्सच इनकन्सिस्टंट आहे. ठीक आहे. आणि पॉइंटिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर अगदी लहान मुलांना आपण विचारलं पंखा कुठे आहे ते दाखवतात, तुम्ही विचारलं नाक कुठे आहे ते दाखवतात. तर पॉइंटिंग हे एक खूप इम्पॉर्टंट ऍक्शन आहे आणि तो पॉइंट पण करत नाही. आणि तुम्ही जेव्हा ऑब्झर्व करताय तर तो तुमच्याकडे एकदाही नजर देऊन बघत नाही, तो त्याचा त्याचाच खेळतोय. तुमचा हातातला पेन त्याने घेतलाय पण तुम्हाला नजर नाही दिलीय, राईट. तर असा हा विहान. तर तुम्ही बघितलं तर आपण जसं बोललो तसं त्याला फिंगर पॉइंटिंग स्पेसिफिकली नव्हतं, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि जॉईंट अटेन्शन नव्हतं. तर जॉईंट अटेन्शन काय आहे? तर मुलांना किंवा आपल्याला सुद्धा, सपोज आपण बाहेर आहोत आणि काहीतरी आवडलं, मी म्हणेन ते बघ किती सुंदर आज मून दिसतोय, तुम्ही सगळे स्पॉन्टेनियसली माझ्या बोटाकडे बघाल आणि मूनकडे बघाल, राईट. सो दिस इज जॉईंट अटेन्शन आणि हे आपल्याला सगळ्यांना नॅचरली येतं. येस. सो इट कम्स ॲज अर्ली एज अगदी 8 ते 10 महिन्याच्या बाळाला जरी तुम्ही काहीतरी खेळताय बाळाशी आणि कोणतरी दारात ना आत आलं, आपण टर्न करतो आणि बघतो काय झालंय. बाळपण आपल्या हाताला थोडंसं फॉलो करतो, अगदी सुंदर नाही पण अटलिस्ट त्याचं पण लक्ष त्या दाराकडे जातं. सो इट कम्स ॲज अर्ली ॲज 8 to 10 months द लुकिंग बॅक अँड फोर्थ. ओके. आणि मग तो स्वतः पण शेअर करायला शिकतो. मॉलमध्ये गेल्यावर खेळणं आवडलं आणि तो म्हणतो आई हे हवंय. सो ही लुक्स ॲट द मदर, ही लुक्स ॲट द टॉय अँड ही पॉइंट्स ॲट इट. तर हे जे शेअरिंग आहे त्याला आपण जॉईंट अटेन्शन म्हणतो आणि हे त्या मुलांमध्ये मिसिंग असतं. आणि इट्स अ व्हेरी सिम्पल थिंग जे तुम्ही क्लिनिकमध्ये सहज बघू शकता. मी सांगते कसं. तर तुम्ही अजून त्याच्याबद्दल विहानबद्दल विचारलं तर तो खूप टीव्ही आणि मोबाईलवरच असतो, त्याला भयंकर आवडतं. त्याला हाक मारल्यावर, नावाने हाक मारल्यावर ही मे नॉट कम, पण टीव्हीवर त्याचा फेवरेट ऍडव्हर्टिजमेंट लागली तर तो कुठूनही येतो असे आई वडील म्हणतात. म्हणजे ऐकू येतं असं आई वडील म्हणतात, कारण त्याचं फेवरेट गाणं ऐकू येतं पण आम्ही हाक मारली तर ऐकू येत नाही. सो दॅट्स अ सिलेक्टिव्ह काइंड ऑफ रिस्पॉन्स. जास्त कुकरचा आवाज वगैरे झाला तर तो कान बंद करतो. म्हणजे काही साऊंडसाठी आपण इतके ओरडत असतो तर त्याला आपला आवाज ऐकू येत नाही, पण सरप्राइझिंगली कुकरच्या आवाजाचा साऊंडचा त्रास पण होतो. म्हणजे त्याचे सेन्सरी रिस्पॉन्सेस इतके व्हेरीड आहेत. इट इज रिअली अ मिस्ट्री. आणि ऑफकोर्स खूप बिहेव्हिअरल प्रॉब्लेम्स आहे. तो प्रचंड हट्ट करतोय, आई वडील अगदी हैराण आहेत आणि ते तुमच्याकडे आले. दे डोंट नो हाऊ टू मॅनेज इट. ठीक आहे. तर ईशानमध्ये विहानमध्ये आपण काय काय पाहिलं जे कन्फ्युजिंग होतं? एक तर तो आय कॉन्टॅक्ट देत नव्हता, त्याचं सोशल कम्युनिकेशन लो होतं. सेकंड, त्याला पॉइंटिंग अजिबात नव्हतं, जे 2 वर्षाच्या मुलाला अगदी चांगलं यायला हवं होतं. थर्डली, त्याला जॉईंट अटेन्शन आपण जे बघितलं ते नव्हतं. फोर्थ, ते आलेच होते कारण तो हायपर ऍक्टिव्ह आणि त्याला खूप बिहेव्हिअरल प्रॉब्लेम्स होते. आणि फिफ्थ, तुम्ही बघितलं की तो अजून बाबा दादाच बोलतोय, म्हणजे त्याचं स्पीच डिले आहे. तर एवढे इश्यूज आपण विहानमध्ये पाहिले, प्लस सेन्सरी मॉड्युलेशन. मी म्हटलं काही आवाजांना तो रिस्पॉन्सच देत नाही, काही आवाजांचा त्याला त्रास होतो, म्हणजे त्याचं सेन्सरी मॉड्युलेशन कुठेतरी डिफरंट आहे. मी सेन्सरी मॉड्युलेशन बद्दल सांगितलं तर तो टचला असू शकतो, तो साऊंडला असू शकतो, वेगवेगळ्या सेन्सेसला असू शकतो. सिम्पल गोष्ट सांगायची तर आपल्याला सपोज शर्टला लेबल असेल, आपल्यापैकी खूप लोकांना त्रास होतो त्याचा, इरिटेट होतो दिवसभर. अँड मेनी ऑफ अस, इफ यू आस्क मी, आय वुडंट इवन नो माझ्या शर्टला लेबल आहे की नाही. तर आपले सेन्सरी रिस्पॉन्सेस पण वेगवेगळ्या सेन्सेसला वेगवेगळे असतात. तो दॅट इज नॉट अ डिसऑर्डर ऑलवेज, बट वेन इट इंटरफिअर्स विथ डेव्हलपमेंट देन इट इज अ प्रॉब्लेम. तर आपण हे पाहिलं की विहानमध्ये पुअर सोशल कम्युनिकेशन अँड इंटरॅक्शन होतं, स्पीच अँड लँग्वेज इम्पेअरमेंट होतं, इनकन्सिस्टंट रिस्पॉन्स टू नेम होतं, प्ले त्याचं रेपिटेटिव्ह होतं, तो सारखा कार घेतो आणि त्याच्या चाकाशी खेळत राहतो. असा कार कसा बुर मुलं चालवतात तसा चालवत नाहीये. सो रेपिटेटिव्हली तो एकच पॅटर्न स्पिन करत राहतो कार्स चे व्हील्स. सो दॅट इज अनदर प्रॉब्लेम. तर आपण विहानचे प्रॉब्लेम्स पाहिले. सो वॉट आय वॉन्ट यू टू रिमेंबर इन दिस केस इज की आपण मुलांना बघताना, युजली आय थिंक तुम्ही सगळे तुमच्या ओपीडीत मुलांना बघता, तेव्हा प्ले स्किल्स बद्दल चौकशी करणं खूप इम्पॉर्टंट आहे. अगदी साधा, आपण लहानपणी ते ता खेळतो, टू मुलं भातुकली खेळतात, ईच स्टेप इज इम्पॉर्टंट आणि त्याचा डेव्हलपमेंटली सिग्निफिकन्स असतो. आता ह्या मुलांना प्रिटेंड प्ले किंवा इमॅजिनेटिव्ह प्ले नसतो, म्हणून ते भातुकली वगैरे सारखे गेम इमॅजिनच करू शकत नाही, कारण ते एम्प्टी कप मध्ये खोटा चहा ओतणं आणि
ते प्यायला देणं हे सगळं इमॅजिनेशन जे लागतं हे ते करू शकत नाही. तर त्यांचं प्लेचं पॅटर्न खूप रेपिटेटिव्ह असेल. आई वडील युजली सांगतील तुम्हाला ते लाईनीने लावतात खेळणी आणि मग लाईन अगदी इकडे तिकडे झाली तर त्यांना आवडत नाही. किंवा ते चाक स्पिन करत राहतात किंवा ते पाणी एका ग्लासमधनं दुसऱ्या ग्लासमध्ये ओतत राहतात. तर एक रेपिटेटिव्ह पॅटर्न आहे. म्हणजे तुम्ही एक प्रश्न विचारलाय तो कसा खेळतो तर बरेच उत्तर आपल्याला मिळतात. ठीक आहे. तर हे छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला सहज मिळू शकतील आणि ऍबसेन्स ऑफ इमिटेशन किंवा इमॅजिनेटिव्ह प्ले हा पण एक खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे ह्या मुलांमध्ये आणि जनरली पण मुलांच्या डेव्हलपमेंटमध्ये. सो रेड फ्लॅग्स फॉर ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर आपण आज बघूया. परवा मला वाटतं टाइम्स ऑफ इंडियामध्ये पण हे आले होते. नो बॅबलिंग ऑर पॉइंटिंग ऑर अदर गेस्टर्स बाय 12 मंथ्स. एक वर्षाचं बाळ झालंय, बॅबलिंग नाहीये, बबदद पण नाहीये व्यवस्थित, पॉइंटिंग नाहीये आणि मूल जरी बोलत नसेल तर तो ऍक्शन्सनी सगळं करतो, ते करत नसेल तर तो प्रॉब्लेम आहे. राईट. खाणाखुणांनी तरी त्याने एक्सप्रेस करायला पाहिजे. सिंगल वर्ड्स 1.25 वर्षात, 1 वर्षात आपण म्हणतो यायला पाहिजे एक शब्द अर्थपूर्ण, तो 1.25 वर्षापर्यंत येत नाहीये. दोन शब्द जोडून जे वाक्य मम्मा दे बाबा घे हे जे 2 वर्षापर्यंत यायला पाहिजे ते नसेल. किंवा कुठलीही भाषा किंवा सोशल स्किल्स मिळवलेली जर गमवली त्याने, लॉस ऑफ एनी लँग्वेज ऑर सोशल स्किल्स इज प्रॉब्लेमॅटिक. आणि या सगळ्या मुलांमध्ये मी असं म्हणत नाहीये की ऑटिझम आहे, पण मी म्हणते ह्यांच्यात ऑटिझमचं स्क्रीनिंग नक्की करायला पाहिजे. तर हे रेड फ्लॅग्स आहेत. तुम्हाला हे स्पेसिफिकली हवे असतील तर दीपाकडनं आम्ही तुम्हाला सॉफ्ट कॉपीज पाठवू शकतो. म्हणजे तुम्ही जरी ओपीडीत बाहेर लावून ठेवले तर पेरेंट्स तुम्हाला अप्रोच करतील. आय एम शुअर बिझी ओपीडीत सगळं विचारणं शक्य नाहीये. सो अगदी सिम्पल उदाहरण सांगायचं तर जसं आपण बोललो तसं, 1 वर्षात तुम्ही हाक मारली, मूल पटकन तुमच्याकडे बघतं मोस्ट ऑफ द टाइम्स, पण ही मुलं नाही बघत. 18 मंथ्स मध्ये जरी मूल बोलत नसेल तरी खाणाखुणांनी सगळं सांगत, यु नो ही एक्सप्रेस हिमसेल्फ, ही मुलं ते पण प्रयत्न करत नाहीत. आणि 2 वर्षाचं मूल त्याला काहीही आवडलं, चित्र आवडलं, टीव्हीचा शो आवडला, लगेच आईला येऊन शेअर करेल, हे बघ जरी बोलत नसेल. व्हॉट आय एम ट्राईंग टू डिफरेन्शिएट इज साधं डिलेड स्पीच फ्रॉम ऑटिझम. ठीक आहे. तर ही मुलं शेअर करण्यात एवढी इंटरेस्टेड नसतात. इनफॅक्ट जखम झाली तरी खूपदा आईपर्यंत नेत नाही आणि आईलाच लक्ष ठेवावं लागतं. ठीक आहे. सो तुम्ही काय करू शकता? तर साधारण एक लहान मूल तुमच्याकडे क्लिनिकमध्ये आलं तर सहज आत आलेल्या मुलाच्या नावाने हात मार, पटकन त्याने तुमच्याकडे बघितलं, एक टिक झालं. राईट. सेकंडली तुम्ही विचार, आई कुठे आहे? त्याने आईकडे बघितलं, वंडरफुल, किंवा पॉइंट केलं. सो यु नो वन मोर टिक दॅट ही इज शेअरिंग, ही इज अंडरस्टँडिंग युअर कमांड. थर्ड, तुम्ही सपोज विचारलं, हे बघ पंखा कुठे, तो बघ पंख्याकडे, आणि त्यांनी बघितलं तुमच्याकडे पंख्याकडे, तर आपण जे बोललो जॉईंट अटेन्शन, ते टिक झालं. राईट. आणि एवढ्या ऑब्झर्वेशन मध्ये एवढ्या 1-2 मिनिटात त्याचा आय कॉन्टॅक्ट, त्याचं गेज फॉलोइंग, हे सगळं तुमच्या लक्षात येतंय. सो ऑल इट टेक्स इज 1-2 वर्षाच्या मुलांमध्ये इट विल टेक यू जस्ट 1 or 2 मिनिट्स टू क्विकली डू दीज 3 थिंग्स. राईट. जस्ट हाक मारणं, काहीतरी विचारणं आणि स्वतः पॉइंट करून त्याचं जॉईंट अटेन्शन गेज करणं. मग तुम्ही आईला वडिलांना विचारू शकता तो काय बोलतो, तो काय खेळतो, जे आपण ऑलरेडी आता डिस्कस केलंय. आणि या सिम्पल प्रश्नांनी पण तुम्हाला अजून बरेच आन्सर्स मिळतील आणि तुमचं एक क्विक स्क्रीनिंग होऊन जाईल. हा लास्ट पॉइंट मला ऍड करायचा आहे की जरी ते बोलत नसले तरी कधी कधी त्यांना स्पीच असते. इन द सेन्स की आई वडील म्हणतात तो तसा बोलत नाही आम्ही विचारल्यावर, पण छोटा भूईम लाडू घे एवढा वाक्य बोलून जातो. तर त्यांना एक प्रोसेस असते ज्याला आपण इकोलॅलिया म्हणतो. त्याच्यात त्यांनी ऐकलेल्या गोष्टी ते रिपीट करतात. सपोज ते काहीतरी चुकीचं करत असतं, त्यांना माहिती आई बाबा म्हणतात हे करू नको, तो स्वतःच म्हणतात हे करू नको. ते जे त्यांनी ऐकलंय तो तसा तर तसाच इकोलॅलिकली वापरतो. बाकी तो काहीही बोलत नाहीये, पण हे इकोलॅलिक ऐकलेले, टीव्हीवर पाहिलेले, तो शब्दानुशब्द तसंच रिपीट करतो. पण ते मिनिंगफुल स्पीच नाहीये, ही इज जस्ट पिकिंग अप हर्ड थिंग्स अँड रिपीटिंग देम. त्यांना आपण इकोलॅलिया म्हणतो. तर जरी त्याला स्पीच नाहीये तो असे वाक्य देऊन सरप्राईज करतो आपल्याला. सो दिस इज समथिंग वी नीड टू रिमेंबर. नाव सपोज वी गो अहेड. जरा मोठा मुलगा आहे, 6 वर्षाचा मुलगा आहे,
ह्याला खूप आधी ऑटिझम डायग्नोज झाला आहे, पण आत्ता तो इतका बिहेव्हिअरली बॅड आहे की पेरेंट्सना त्याचं काय करायचं, शाळा इज नॉट रेडी टू कीप हिम, राईट. सपोज वी गो टू द केस क्विकली की डायग्नोज विथ मॉडरेट ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर ॲट 2-3 इयर्स ऑफ एज. काही फॉर्मल असेसमेंट्स नाही केले, त्याचा बुद्ध्यांक कसा आहे पेरेंट्सना माहीत नाही आहे, म्हणून शाळेत कुठल्या घालायचं ही कल्पना नाही आहे, ठीक आहे. आणि आत्ता तो खूप 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 बिहेव्हिअरली बॅड झालाय, स्कूल आता सांगायला लागली आहे, म्हणून ते तुमच्याकडे आले आहेत की ह्याचं काय करू माहीत नाही, ह्याला काढून टाका तुम्ही. झोप नाही आहे व्यवस्थित, ह्यांना स्लीप प्रॉब्लेम्स पण खूप येतात, आणि पेरेंट्सना काहीही क्लू नाही आहे की डायग्नोसिसचं नाव आहे पण त्याचं काय करायचं, ठीक आहे. सो आपण हे बघितलंय. सो व्हॉट आय वॉन्ट टू स्ट्रेस फ्रॉम दिस केसेस की फक्त ऑटिझम आहे हे सांगून काहीच उपयोग नाही, राईट. आपल्याला त्या मुलाचे स्ट्रेंथ्स अँड विकनेसेस काय आहे ह्याचं एक पूर्ण मल्टीडिसिप्लिनरी इव्हॅल्युएशन करावं लागतं. आणि मग बघा, कारण ऑटिझममध्ये कॉग्निशन वेगवेगळं असतं. काही मुलं हुशार असतात, खूप सायंटिस्ट अँड मॅथमॅटिशियन्स होऊन गेले ज्यांना ऑटिझम असतं, त्यांचं सोशल कम्युनिकेशन पुअर आहे. आपण असं म्हणत नाही आहोत की दर मुलाचं इंटेलिजन्स लो आहे. सो इंटेलिजन्स हा वेरीड असतो, काही चांगले असतात, काही एरियाजमध्ये स्पार्किंगली चांगले असतात. लाईक 3 वर्षाचं मुलं आहे, त्याला साईन बोर्ड वाचायला आवडतं पण त्याला हॅलो म्हणायला येत नाही, राईट. सो त्यांचं स्कॅटरमध्ये काही गोष्टी बुद्ध्यांकाचे खूप चांगले असू शकतात, पण काही मुलं बुद्धीनी मतिमंद पण असू शकतात. सर हे वेरी स्पेक्ट्रम असल्यामुळे आई वडिलांना ऑटिझम आहे पण बुद्ध्यांक कसा आहे माहीत नसेल तर कुठल्या शाळेत घालायचा हा प्रॉब्लेम होतो, ठीक आहे. ते नॉर्मल शाळेत त्यांच्यापैकी बऱ्यापैकी जण जाऊ शकतात, पण त्याच्यासाठी आपल्याला अंदाज पाहिजे की त्याचे स्ट्रेंथ्स काय आहेत, ठीक आहे. सो मल्टी डिसिप्लिनरी इव्हॅल्युएशन करून ह्या मुलांना मग त्यांचं पुढे कसं करायचं हे आई वडिलांना. आता सपोज तुम्ही पुअर सोशल कम्युनिकेशनला एक मोठ्या मुलाला एचआर मध्ये टाकलं, आय मीन ही विल रिअली बी ॲट लॉस, कारण दॅट इज नॉट अ स्ट्रॉंग पॉईंट. तो सोशली कम्युनिकेटच करू शकत नाही. पण तोच तो जर गॅजेट वाईज चांगला असेल आणि तुम्ही त्याला आयटीचा चॉईस दिला, अँड मे बी ही कॅन जस्ट सिट, ही डझंट हॅव टू इंटरॅक्ट. सो ही जस्ट सिट्स इन फ्रंट ऑफ द कम्प्युटर अँड ही मे बी एक्सलंट, ही मे बी बेटर दॅन यू ऑर मी. सो मेकिंग द राईट चॉईसेस विल नीड अ लॉट ऑफ हेल्प फॉर द पेरेंट्स, राईट, टू मेक द राईट चॉईसेस फॉर हिज प्रोफेशन अँड अदरवाईज. आता एक लास्ट केस म्हणजे एक मोठी मुलगी आहे 12 वर्षाची, ती लहानपणापासून तुमच्याकडे येते, राईट. यू हॅव सीन हर फ्रॉम द बिगनिंग, डेव्हलपमेंटली काही विशेष इश्यूज पेरेंट्सनी नव्हते सांगितले, तुम्हाला नेहमी ती थोडी ऑड वाटायची फक्त, राईट. पण अकॅडमिक इश्यूज नव्हते, हेल्थ इश्यूज नव्हते, आपण कशाला बघतोय, राईट. बट नाव त्याचे आई वडील आले आहेत आणि ते म्हणतायत तिला फ्रेंडशिप्स मध्ये खूप प्रॉब्लेम येतोय, मेंटेन होत नाहीये, मुलं तिला चिडवतायत, राईट. सो आणि तिला एरोप्लेन्स मध्ये प्रचंड इंटरेस्ट आहे, ती तुम्हाला एरोप्लेन्सची हिस्ट्री सांगू शकते, ती फक्त डिस्कवरी चॅनल बघते आणि तेच तेच ऐकते असं आई वडील म्हणतात. आणि आता तुम्ही तिच्याशी बोलताय तर ती थोडी डिप्रेस्ड वाटते, ठीक आहे. हे का? कारण हिला पण एखाद्या वेळेस ऑटिझम असू शकेल, राईट. अँड बिकॉज तिचं सोशल कम्युनिकेशन चांगलं नव्हतं, आता तिला तिचे फ्रेंडशिप्स तेवढे मेंटेन करता येत नाहीये, कारण अडॉलसन्स मध्ये पियर प्रेशर खूप असतो. ते फ्रेंडशिप्स आणि रिलेशनशिप्स मेंटेन करायला यू नीड अ लॉट ऑफ एफर्ट, राईट. आणि त्याच्यासाठी लागणारा सोशल कम्युनिकेशन तिला सफिशियंट नाही आहे. लहानपणी आपण पास ऑन होऊन जातो, यु नो, फ्रेंड्स मध्ये त्यांच्यात भांडणं करून यू कॅन सॉर्ट ऑफ मॅनेज, अँड मे बी म्हणून एवढं आपल्या लक्षात नाही आलं. आणि आपण जसं बोललो तसं इंटेलिजन्स मे बी नॉर्मल, म्हणून इंटेलिजन्स नॉर्मल असल्यामुळे यू नेव्हर हॅड टू डू एनिथिंग फॉर हर स्पेसिफिकली. तर आता आपण बघतोय की त्याचे प्युअर रिलेशनशिप्स अँड फ्रेंडशिप्स आर अ प्रॉब्लेम, तिला बुलिंग होतंय शाळेत आणि तिचं मूड आणि थोडीशी डिप्रेस्ड वाटते. तर आता ऑफकोर्स अर्जंटली ऑटिझमच्या डायग्नोसिस पेक्षा व्हॉट इज इम्पॉर्टंट इज तिचं डिप्रेशनचं ट्रीटमेंट, अँड देन मे बी यू कॅन वर्क ऑन हर सोशल स्किल्स. सो दिस इज ऑल्सो अ प्रेझेंटेशन, कारण जे कॉग्नेटिव्हली बरी मुलं असतात ते पास ऑफ होतात, कारण जे डिमांड्स असतात त्यांच्याकडनं सोशली ते सॉर्ट ऑफ मीट होतात, राईट. आपल्यापैकी खूप जण जरा शांत आहे, रिझर्व्ड आहे, बाबा नाही बोलत. सो ॲज लॉंग एज फंक्शनल इम्पेअरमेंट नाही होते, खूपदा डायग्नोसिस होत नाही. सो व्हॉट इज इम्पॉर्टंट, तुम्ही जर विचाराल, खूप पेरेंट्स विचारतात की आम्ही पण शांत होतो, मला पण विशेष माणसं आवडत नाही, दॅट इज ओके. टेम्परामेंट इज वन थिंग, पण जेव्हा कुठल्याही प्रॉब्लेमचं
फंक्शनल इम्पेअरमेंट होते हैं, लँग्वेज इम्पेअरमेंट होते हैं, अकॅडमिक इम्पेअरमेंट होते हैं, बिहेवियरमुळे रिलेशनशिप्स फॉर्म होत नाही आहे. फंक्शनल इम्पेअरमेंट झालं तर आपल्याला डायग्नोसिस करायला, मी खूप चुळबुळी असेन पण माझं काम व्यवस्थित चाललंय आणि माझं घर व्यवस्थित चाललंय, कशाला कोण येऊन मला डायग्नोस करेल. सो व्हॉट इज इम्पॉर्टंट इन एनी डिसऑर्डर इज की फंक्शनल इम्पेअरमेंट असेल तरच आपण काम करतो, नाहीतर आपण कशाला इंटरफिअर करणार. सो दॅट इज द इम्पॉर्टंट पॉईंट. सो ही मुलगी मोठी झाली आहे, पण जर तिच्या वेळेत आपण अर्ली डायग्नोसिस केलं असतं आणि तिला तर इतके माइल्ड फीचर्स आहेत, तेव्हा जर सोशल स्किल ट्रेनिंग झालं असतं तर मे बी आत्ताचे तिचे प्रेशर्स थोडे कमी झाले असते. सो अर्ली डायग्नोसिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर कमिंग टू द क्वेश्चन की ऑटिझम काय आहे, आपल्यापैकी कोणी वाचलंय त्याच्याबद्दल काही कल्पना? सो मेनली इट इज अ प्रॉब्लेम ऑफ सोशल कम्युनिकेशन. तर आधी असे खूप शब्द आपण ऐकायचो, त्याला परवेझिव्ह डेव्हलपमेंटल डिसऑर्डर्स म्हणायचे, पीडीडी हा खूप कॉमन शब्द होता त्याच्यासाठी, ऍस्पर्जर्स. आपले खूप हिंदी मूवीज मध्ये आपण मिस्टर ते खान कुठला तो शाहरुख खान वाला, सो त्याच्यात त्याला दाखवलंय. बर्फीमध्ये मला वाटतं प्रियांका चोप्राला थोडेसे ऑटिस्टिक फीचर्स दाखवलेत. तर असे व्हेरीड प्रेझेंटेशन्स होते आधी, आता ते सगळे हे करून एकच ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर. ऍस्पर्जर्स आधी काय होता की थोडे हाय फंक्शनिंग म्हणजे हुशार असलेले ऑटिस्टिक मुलं होते, आता आपण सगळ्याला एकच अम्ब्रेलाच्या अंडर टाकतो आणि त्याला म्हणतो ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर्स. आणि त्यांचे मेन फीचर्स हेच असतात की सोशल इंटरॅक्शन आणि कम्युनिकेशन मध्ये कमी, आणि दुसरं रिस्ट्रिक्टेड अँड रेपिटेटिव्ह पॅटर्न्स ऑफ इंटरेस्ट. आपण बघितलं जसं एरोप्लेन्स, तर फक्त त्या मुलीला एरोप्लेन्सच आवडतात, मग तुम्ही कशावरही बोला ती तुमच्याशी एरोप्लेन्सवर बोलेल. आय अग्री हर नॉलेज अबाउट एरोप्लेन्स इज ग्रेट, बेटर दॅन एनी ऑफ अस, बट दॅट्स नॉट सफिशियंट ना. आपण रेग्युलर लाईफमध्ये यू हॅव टू बी वेरीड, राईट? सो असे त्यांना खूप रिस्ट्रिक्टेड किंवा रेपिटेटिव्ह पॅटर्न्स ऑफ इंटरेस्ट असतात. पण हे सगळे एरियाज वेगवेगळ्या मुलांमध्ये वेगवेगळे असतात, म्हणून दर दोन मुल वेगळे असतात ऑटिझम असलेली पण. ठीक आहे, डिफिसिट्स इन सोशल कम्युनिकेशन अँड इंटरॅक्शन जे आपण ऑलरेडी बोललो आहे, कम्युनिकेशन सगळ्यांना बोलायला येत नाही असं नसतं. सम ऑफ देम हॅव डिलेड स्पीच की त्यांना स्पीचच नाही आहे. सम ऑफ देम फक्त त्यांना गरज असलेली गोष्ट बोलतात, चॉकलेट आईला सांगतात, मम पाणी, सो बोलू शकतात पण नीड बेस्ड. आणि तिसरं आपण त्या मुलीला पाहिलं तसं बरंच बोलू शकतात पण एकाच टॉपिकवर. आता मला ऑटिझम आवडतं म्हणून तुम्ही आता 4 तास 5 तास बसलाय आणि मी फक्त ऑटिझमवर बोलते, तुम्ही उठून गेला, तुम्हाला कंटाळा आलाय, ह्याचा काही मला अंदाज नाही आहे. सो दॅट इज लाईक अ पिडॅन्टिक काइंड ऑफ अ स्पीच, दॅट आय लाईक द टॉपिक आय एम स्पीकिंग. समोरच्या मनात काय चाललंय किंवा रिॲक्शन काय आहे ह्याचा अजिबात मला अंदाज येत नाहीये. आणि सोशल स्किल्स जसं आपण बोललो तसं त्यांना एकटं राहायला आवडेल, त्यांना मे बी माणसं आवडत असतील पण इंटरॅक्शन कसं करायचं हेच येत नाही. आमचे एक पेशंट आहे, त्याला थोडासा बेटर झाला, त्याला मुलांशी इंटरॅक्ट करायला आवडायला लागलं. तो आपल्या बेस्ट फ्रेंडसाठी एक गुलाब घेऊन गेला, तो अर्धा तास त्या मुलाच्या शेजारी नुसता उभा राहिला, त्या दुसरं मूल खेळत होतं. फायनली त्याने ते गुलाब घेतलं आणि त्याच्या चेहऱ्यावर फेकलं आणि घरी आला. ही वॉन्टेड टू इंटरॅक्ट, ही हॅड गॉन विथ दॅट इंटेन्शन, पण ही डिंट नो हाऊ टू डू इट. सो यु नो, त्यांना हे सिम्पल गोष्टी पण कळत नाहीत, सुचत नाहीत किंवा येत नाहीत. हे आपण केलंय ऑलरेडी, हे पण बोललोय ऑलरेडी. कोमॉर्बिडिटीज बोललोय की त्यांना झोपेचे प्रॉब्लेम्स असू शकतात, इंटेलिजन्स वेगवेगळा असू शकतो, इनफॅक्ट 30%ला एपिलेप्सी सुद्धा असू शकतो. हायपर ऍक्टिव्हिटी आपण ऑलरेडी बोललो ते असू शकतं, अग्रेशन, डिप्रेशन आपण सुनीतामध्ये त्या मुलीच्या केसमध्ये पाहिलं, हे सगळं असू शकतं. कॉमन आहे का? येस, दर 68 मुलांमध्ये एक मुलाला ऑटिझम आहे असं म्हणतात आता. युएसचे फिगर्स आहेत आणि इंडियन फिगर्स पण साधारण सिमिलर आहेत, म्हणजे नक्की कुठेतरी आपण मिस करतोय. विन देर आर 1 in 68, म्हणजे आपल्या ओपीडीत येणाऱ्या दर 10 मुलांमध्ये एखादा तरी आपल्याला ऑटिझम असलेले फीचर्स असायला पाहिजे. इफ यू गो ऑलमोस्ट 2 million चिल्ड्रन इन इंडिया वुड हॅव ऑटिझम. सो देर आर अ लॉट ऑफ देम, मे बी आपण पिकअप करत नाही आहोत, मे बी त्यांना रिसोर्सेस मिळत नाही आहेत. येस, मुलांमध्ये जास्त कॉमन असतं, 4 times मोर कॉमन इन बॉईज. का होतं असं म्हणतात की देर इज अ व्हेरी कॉम्प्लेक्स इंटरॅक्शन बिटवीन जीन्स अँड एन्व्हायरमेंट.
असं म्हणतात की एन्व्हायरमेंटल न्यूरोटॉक्सिन्स आपल्या न्यूरो ट्रान्समिटर्सवर काम करतात. ऑल ऑफ इट इज अंडरस्टडी. आपल्याला नक्की माहिती नाहीये. एवढं नक्की आहे की थोडंसं जेनेटिक प्रीडिस्पोजिशन असतं. कारण एका मुलाला जर असलं तर नेक्स्ट मुलाला ऑलमोस्ट 10-15% जास्त चान्स असतो. ऑलमोस्ट 5-18% वेगवेगळे स्टडीज म्हणतात. म्हणजे नक्की देर इज सम जेनेटिक प्रीडिस्पोजिशन, राईट. तर ते काउन्सिलिंग पण आपल्याला आईवडिलांना करावं लागतं. देन थिअरी ऑफ माइंड. जसं मी म्हटलं तसं समोरच्या मनात काय चाललंय हे आपल्याला साधारण अंदाज येतो, ह्या मुलांना अजिबात येत नाही. त्याला आपण थिअरी ऑफ माइंड म्हणतो. आणि एक मिरर न्यूरॉन्सची थिअरी आहे. आपल्या शरीरात युजली, आता मी तुम्हाला काही करताना पाहिलं, नाव सपोज आय थिंक खूप वेळा फोटो बघतो आपण, गुलाबजाम कोणते भरवतं की आपलं तोंड पण उघडतं. युजली वेन वी डू समथिंग आपले मिरर आपले न्यूरॉन्स लाईट अप होतात. पण वेन वी सी अनदर पर्सन, मी काही दुखणं बघितलं तुमच्यात तरी माझे मिरर न्यूरॉन्स लाईट अप होतील. कारण समोरच्याचं पण रिॲक्शन आपल्या ब्रेनमध्ये कुठेतरी होतं. ह्यांच्यात ते मिरर न्यूरॉन्स कुठेतरी तेवढे फंक्शनल नसतात असे थिअरीज आहेत. हे पण अजून वर्कबल थिअरीज आहेत, अजून प्रोवन नाही आहे. तर वेगवेगळ्या एरियाज मधले इमोशन्सचे, मोटरचे, सगळ्याचे मिरर न्यूरॉन्स तेवढे लाईट अप होत नसल्यामुळे मे बी ह्या मुलांना त्रास होतोय. हे सगळे थिअरीज अजून चालू आहेत, काम चालू आहे. वी डोंट नो दी एक्झॅक्ट रिझन्स. सो आय थिंक ऑटिझम इज नॉट अ प्रोसेसिंग एरर, इट इज अ कम्प्लिटली डिफरंट ऑपरेटिंग सिस्टम. आणि जोपर्यंत आपल्याला ते कम्प्लिटली कळत नाही, पण तरीही आपण जे आता इंटरव्हेन्शन्स देतोय त्याच्याने बऱ्यापैकी अर्ली पिकअप झालेल्या मुलांना खूप फरक पडतोय. सो अर्ली पिकअप इज दी ओनली क्रंच. कसे आपण करतो, आपण एक डिटेल हिस्ट्री घेतो, आपण डेव्हलपमेंटल असेसमेंट करतो सगळ्या एरियाजचा, काही ऑटिझम स्पेसिफिक टेस्ट असतात ते करतो, सगळ्या मुलांमध्ये हिअरिंग टेस्ट करतो, लँग्वेज इव्हॅल्युएशन करतो आणि ॲडिशनल टेस्ट जशी गरज असेल तसं. आपण जसं ऑलरेडी बोललोय, स्ट्रेंथ्स अँड विकनेसेस डिफाईन करतो आणि त्यांच्यासाठी इंटरव्हेन्शन प्लॅन बनवतो, राईट. जेनेटिक टेस्ट, MRI, EEG दर मुलामध्ये करायची गरज नसते. इंडिव्हिज्युअली जर त्यांना काही स्पेसिफिक गोष्टी सापडल्या तरच आपण हे टेस्ट करतो. सो इवन दो आपण म्हणतोय जेनेटिक बेसिस आहे, पण काही स्पेसिफिक फीचर्स असले तरच आपण जेनेटिक टेस्ट करतो. सगळ्या मुलांमध्ये करायची गरज नाहीये. बरंच इंटरनेटवर हेअर अनालिसिस, स्टूल अनालिसिस, टाटा पापा खूप गोष्टी अवेलेबल आहेत. ते सगळे करायची गरज नसते, कारण अजून त्याच्याबद्दल आपल्याकडे काहीही एव्हिडन्स नाही. आपण एवढं म्हणतोय की लवकर पिकअप करून मुलं लवकर चांगला रिस्पॉन्स देतात, आणि तरीही ऑल ओव्हर द वर्ल्ड साधारण मुलं 5 years पिकअप होत आहेत. सो वी हॅव लॉस्ट द होल पिरियड ऑफ अर्ली इंटरव्हेन्शन, आणि म्हणून अवेअरनेस जास्त करणं इम्पॉर्टंट आहे. गोल्स ऑफ थेरपी, आपण ऑलरेडी बोललोय की त्यांचं फंक्शनल इम्पेअरमेंट कमी करून त्यांचे स्किल्स आपल्याला वाढवायचे आहेत. आय थिंक वी ऑलरेडी डिस्कस दॅट. त्यांना थेरपी देताना एक इंटरव्हेन्शन प्लॅन असतो ज्याच्यात बऱ्याच गोष्टी एकत्र केले जातात डिपेंडिंग ऑन द नीड्स ऑफ द चाइल्ड. त्याच्यात स्पीच अँड कम्युनिकेशन थेरपी असते, ऑक्युपेशनल थेरपी विथ सेन्सरी इंटिग्रेशन असतं, बिहेव्हिअरल थेरपी असतं. आणि ह्या सगळ्याचे गोल्स दर मुलासाठी वेगवेगळे फॉर्म्युलेट करून त्यांना त्याच्यावर काम केलं जातं. काही मुलांना व्हिज्युअल सपोर्ट्स दिले जातात, कारण ह्या मुलांना बघितलेल्या गोष्टी जास्त आठवतात. म्हणून पिक्चर्सच्या थ्रू किंवा बोर्ड्सच्या थ्रू त्यांना आयपॅड्सवर काही पिक्चर्सचे सॉफ्टवेअर्स असतात, त्यांच्या थ्रू व्हिज्युअल सपोर्ट देऊन त्यांना इझियर असतं शिकवणं. मेडिकेशन, देर इज नो पिल किंवा नो मेडिकेशन दॅट कॅन क्युअर ऑटिझम. फक्त ज्या मुलांना खूप बिहेव्हिअरल प्रॉब्लेम्स असतात, खूप अग्रेशन येते, स्वतःला इंज्युअर करतात, चावतात रागाला की वगैरे, तर ह्या सगळ्या प्रॉब्लेमसाठी आपण मेडिकेशन यूज करतो. रुटीनली देर इज नो मेडिकेशन एडवाइस फॉर ऑटिझम. नॉन एव्हिडन्स बेस्ड थेरपीज, नेटवर हजार थेरपीज आहेत. मसाज थेरपी, हे थेरपी, ते थेरपी, अँड ऑफकोर्स लास्ट वाली तर आपण सगळ्यांनी ऐकली आहे, स्टेम सेल थेरपी. नॉट येट एव्हिडन्स बेस्ड, अजिबात अजून आपल्याकडे सफिशियंट एव्हिडन्स नाही आहे स्टेम सेल थेरपी हे कुठल्याही न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर मध्ये वापरण्यासाठी. पण ते इतकं ऍडव्हर्टाईज होत आहे की आपल्यालाच प्रश्न पडतो. सो बट इट इज नॉट येट एव्हिडन्स बेस्ड ॲट ऑल.
बरेच मी म्हटलं तसं थेरपीज आहेत. बिफोर वी क्लोज मला वाटतं ऑटिझम मिमिक्स काय असतात ते बघूया, म्हणजे काय मिस होऊ शकेल जर आपण सगळ्यांनाच ऑटिझम विचार केला तर. वन इज ऑफकोर्स नेवर नेवर टू बी मिस्ड इज अ हिअरिंग लॉस, कारण ऑब्व्हियसली ती मुलं पण लक्ष देणार नाही, ती मुलं पण बोलणार नाही, ती मुलं पण चुळबुळी खूपदा असतात, राईट? सो वी कॅन इझिली मिस इट. बट जसं मी सुरुवातीला सांगितलं तसं ती मुलं नॉन वर्बली ऍक्शन्सनी ऑलमोस्ट सगळं कम्युनिकेट करतील, राईट? त्यांना शेअरिंग किंवा कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम नाहीये, त्यांना फक्त स्पीचचा प्रॉब्लेम आहे कारण त्यांचं ऐकणं नाहीये, राईट? पण ॲज अ प्रोटोकॉल एव्हरी चाइल्ड विथ सस्पेक्टेड ऑटिझम ऑर डिलेड स्पीच जस्ट डू अ हिअरिंग टेस्ट, इट विल सेव्ह अ लॉट ऑफ प्रॉब्लेम. सो ॲज अ प्रोटोकॉल इव्हन शंका नसेल तरी दर मुलामध्ये हिअरिंग लॉस करतो, कारण तो इझिली करेक्टेबल प्रॉब्लेम आहे म्हणून आपण तो मिस करायचा नसतो. व्हिज्युअली इम्पेअर्ड, खूपदा काहीतरी ब्रेनमध्ये इजा झाली आहे आणि कॉर्टिकल व्हिज्युअल इम्पेअरमेंट असतं, म्हणजे जी नस डोळ्यातनं ब्रेनपर्यंत पोचवते ती नीट पोचवत नाहीये इमेजेस, आणि म्हणून मूल आय कॉन्टॅक्ट देत नाहीये, आणि मग खूपदा त्या ऑटिझम म्हणून मिमिक करतात, राईट? सो व्हिजन बन टेस्ट करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे दोन अगदी बेसिक गोष्टी, हिअरिंग अँड व्हिजन, जे आपण काहीतरी करू शकतो त्यांच्यावर, ते मिस केले आणि मोठे रिफ्रॅक्टिव्ह एरर्स असतील आणि मूल आय कॉन्टॅक्ट देत नसेल, हाय मायोपिक असेल, राईट? सो ह्या सिम्पल सिम्पल गोष्टी आपण नक्कीच नेव्हर मिस करायला पाहिजे आणि रूल आउट करायला पाहिजे बिफोर वी डायग्नोस ऑटिझम. मग काही काही गोष्टी जवळपास मिस होतात कारण ते खूप सिमिलर वाटतात. तर एक सोशल कम्युनिकेशन डिसऑर्डर असतो, दॅट इज मोर ऑफ अ स्पीच डिसऑर्डर. ह्याचा खूप प्रॉब्लेम नाहीये कारण इदर वे आपण मॅनेज करणारच डेव्हलपमेंटली, पण दिस इज अ थिंग दॅट मिमिक्स ऑटिझम व्हेरी क्लोजली. फरक एवढाच असतो की आपण जसं बोललो तसं सोशल कम्युनिकेशन वीक दोन्हीमध्ये असतं, पण ते जे रेपिटेटिव्ह प्ले आणि इंटरेस्ट असतील ते SCD मध्ये नसतात, ते ऑटिझम मध्ये असतात. मग नॉट टू बी मिस्ड मध्ये एक एपिलेप्सीचा प्रकार असतो, त्याला आपण लँडॉ क्लेफनर एपिलेप्सी म्हणतो किंवा LKS. ह्या मुलांमध्ये फिट असेलच असं नक्की नाहीये, दॅट इज वाय आय एम स्पेसिफाईंग इट. इट इज नॉट दॅट देर इज अ सीजर ऑलवेज, समटाइम्स इवन विदाउट अ सीजर द चाइल्ड मे रिग्रेस. त्याचं ऐकणं म्हणजे ऑडिटरी ऍग्नोझिया म्हणतो, त्यांचं लक्ष देणं कमी होतं आवाजांना, राईट? सो देर इज अ रिग्रेशन, पण फक्त ही मुलं साधारण 4 वर्षांनंतर रिग्रेस होतात. सो एज आपण ऑटिझमला अर्ली पिकअप करतोय आणि ह्यांचं 4 वर्षांनंतर, सो देर मे बी अ रिग्रेशन इन यु नो रिस्पॉन्स टू कमांड्स एटसेट्रा बट आफ्टर द एज ऑफ फ्यू इयर्स, पण इट्स अ टाईप ऑफ एपिलेप्सी. तर ही पण इझिली मिमिक करू शकते ऑटिझमला. एक रेट सिंड्रोम म्हणून मे बी कधीतरी एक न्युरोलॉजिकल डिसऑर्डर आहे ज्याच्यात पण मुली स्पेशली जास्त इफेक्ट होतात आणि 6-8 महिन्यानंतर ते रिग्रेस होतात आणि खूप खूप रिग्रेस होतं. ह्याचा आपण इझिली जेनेटिक डायग्नोसिस करू शकतो, म्हणून पेरेंट्सना नेक्स्ट प्रेग्नन्सीसाठी तरी काउन्सिल करू शकतो. आणि अगदी जवळपास सेम दिसणारे प्रॉब्लेम्स असतात आणि ते सहज मिस होऊ शकतील, ते असतात रिएक्टिव्ह अटॅचमेंट डिसऑर्डर. ठीक आहे, रिएक्टिव्ह अटॅचमेंट डिसऑर्डर सिम्पली सांगायचं म्हणजे आपण निग्लेक्ट अँड अब्यूज खूप ऐकतो बघतो, म्हणजे फिमेल चाइल्ड असेल किंवा मदर डिप्रेशन मध्ये असेल आणि चाइल्ड निग्लेक्ट झालं तरी चाइल्ड ते रेसिप्रोसिटी आणि लँग्वेज तेवढं पिकअप करणार नाही. पण ह्या मुलं किंवा ऑर्फनेज मध्ये मुलं असेल किंवा निग्लेक्टेड फॉर एनी अदर रिझन असेल, ह्या मुलांना तुम्ही लव्ह अँड केअर दिलं तर ते लवकर पिकअप करतील हे स्किल्स. सो तो एक DD आपण ठेवायला पाहिजे कारण ह्यांचा रिस्पॉन्स विल बी बेटर दॅन रिअल ऑटिझम. ठीक आहे, मग सिलेक्टिव्ह म्युटिझम बद्दल तुम्हाला माहिती आहे, काही मुलं असतात ज्यांना इट्स ऍक्च्युली अ टाईप ऑफ अँझायटी इन यंगर चिल्ड्रन, की काही मुलांना स्पेसिफिक जर शाळेत गेले बोलतच नाही, अख्ख बसून राहतात, राईट? घरी खूप बडबड करतात, मग आम्हाला आई वडिलांना म्हणावं लागतं व्हिडिओ आणा घरचा, नक्की ते बोलतात का? कारण आमच्याकडे 10 सेशन झाले मूल असंच बसलंय, त्याला ऑटिझम आहे की सिलेक्टिव्ह म्युटिझम आहे हे डिफरेन्शिएट करणं खूप वेगळं आहे, पण मॅनेजमेंट कम्प्लिटली डिफर होतील कारण सिलेक्टिव्ह म्युटिझम इज अ टाईप ऑफ अँझायटी डिसऑर्डर, कारण त्यांना नवीन सिनारिओ मध्ये अँझायटी होती म्हणून ते तोंड उघडत नाहीये.
तर हे काही डिफरंट डिसऑर्डर्स, मग थोडा ओसीडीचा प्रकार असू शकतो मुलांमध्ये, आणि म्हणून आपण जसं म्हटलं ते रेपिटेटिव्ह स्पिन करतायत तर स्पिनच करतात, लाईनीच लावतायत तर लाईनीच लावतात, हे छोटे छोटे फीचर्स ओव्हरलॅप असू शकतात, म्हणून आपल्याला हे पण डिफरेंशिएट करावं लागतं. मग काही न्यूरोक्युटेनियस आपण ऐकले, ट्युबरस क्लरोसिस, म्हणजे ह्या मुलांना स्किनवर काही लिशन्स असतात, त्यांचा ब्रेन आणि स्किनचं एकत्र मॅनिफेस्टेशन होतं, म्हणून त्यांचे स्किन चेक करणं पण खूप इम्पॉर्टंट आहे. सो आपण जेव्हा ऑटिझम पाहिलं, इफ यू टॉक अबाउट इंटरव्हेन्शन बिफोर क्लोजिंग, आपण पाहिलं की त्यांना इतके प्रॉब्लेम्स आहेत, राईट? 6-7 प्रॉब्लेम्स आपण बोललो, ते सगळं एकाच गोष्टीनी तर बरं करू शकणार नाही आपण, म्हणून आपल्याला टीम लागते अख्खी ह्यांना मॅनेज करण्यासाठी. आणि जसं आपण आधी बोललो, ते बरेच थेरपीज एकत्र त्या मुलासाठी आपल्याला इंडिव्हिज्युअलाइज करावे लागतात, अँड दॅट इज हाऊ द इंटरव्हेन्शन प्लॅन इज कस्टमाइज. कारण दर मुलाला वेगवेगळ्या फीचर्स असल्यामुळे एक प्लॅन सगळ्यांना देऊन पण चालत नाहीये. सो इंडिव्हिज्युअलायझेशन ऑफ द प्लॅन इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्लस मी म्हटलं तसं नेटवर जेव्हा हजारो थेरपीज वाचून येतात पेरेंट्स, तेव्हा ऍज डॉक्टर्स आपल्याला कुठले एव्हिडन्स बेस्ड आहेत आणि स्टेम सेल वगैरे एव्हिडन्स बेस्ड नाहीये हे गाईड करणं पण आपलंच काम आहे, म्हणून मी ते इंटरव्हेन्शन्सची नावं तुम्हाला दिली होती. तुम्ही जर विचारलं प्रॉग्नोसिस काय आहे, तर इट इज, इवन दो आपण वाचतो की इट इज अ लाईफ टाईम डिसऑर्डर, पण मी म्हटलं तसं आपण फंक्शनल इम्पेअरमेंट कमी करायचा प्रयत्न केला तर द आउटकम्स मे बी बेटर, राईट? सो अर्ली पिकअप मध्ये आपण बऱ्याच मुलांना बेटर आउटकम्स आता देऊ शकतोय. स्टडीज अजून तेवढे नाही आहेत आपल्याकडे, कारण त्या मनाने कामच खूप लास्ट डेकेड ऑर टू मध्ये सुरू झाले इंडियात, म्हणून पण वी कॅन गिव्ह बेटर आउटकम्स इफ पिक्ड अप रिअली अर्ली. आता जे 1.5-2 वर्षात मुलं येतात, बऱ्यापैकी मुलांना रिस्पॉन्स बरा येतोय. सो दॅट इज व्हॉट द प्रेझेंट सिच्युएशन टेल्स अस. सो आपण पाहिलं की ऑटिझम ही मोठी कॅटेगरी आहे, सगळ्यांचं प्रेझेंटेशन वेगवेगळं आहे, आणि जरी प्रॉब्लेम्स दोनच आहेत पण सगळ्यांमध्ये त्याचं प्रेझेंटेशन वेगळं आहे, त्याचे कोमॉर्बिडिटीज वेगळे आहेत, आणि म्हणून कुठलीही दोन मुलं सेम वाटत नाहीत, इवन दो डिसऑर्डर डायग्नोसिस एकच असला तरी. सगळ्यांना सोशल कम्युनिकेशन मध्ये डेफिसिट आहे हे मात्र नक्की आहे. आपण बघितलं ते कसं जज करायचं, आपण छोट्या मुलांमध्ये अगदी पॉइंटिंग, जॉईंट अटेन्शन, रिस्पॉन्स ह्याच्याने जज करायचंय, पण स्पीच अँड लँग्वेज सगळ्यांमध्ये डिलेड असेल असं नाही. काही मुलं बोलतील पण आपण बघितलं तसं त्यांना सोशली बोलणं कसं बेस्ट आहे हे नाही कळणार, दे विल जस्ट कीप टॉकिंग, राईट? सो थोडं एक पिडॅन्टिक टच असेल त्यांच्या स्पीचला. इवन वेन लँग्वेज इज प्रेझेंट, अंडरस्टँडिंग अ जोक, रेकग्नायझिंग सरकाझम, हे जे लँग्वेजच्या गोष्टी आपल्याला कळतात ना. सपोज आता मी त्या मुलाला म्हटलं, टीचरनी सांगितलं किती वेळा सांगितलंय तुला असं नाही करायचं, तर तो विचार करेल म्हणेल 3 वेळा सांगितलंय. त्याला त्याच्यातलं न्यूअन्स नाही कळणार की त्यांनी अशी भाषा वापरली आहे. सो हे जे लँग्वेजचे न्यूअन्सेस असतात ते त्यांना कळत नाही. आपण बघितलं की सेन्सरी इश्यूज असतात ह्या मुलांना, प्रॉब्लेम बिहेवियर्स असू शकतील, आणि हे सगळं मिळून आपला पिक्चर ऑफ ऑटिझम तयार होतो. खूप खूप अवघड असतं ह्या मुलांचं प्रोग्रेस, इट इज नॉट इझी. म्हणून तुमचे जर रेग्युलर पेशंट असतील कोणी आणि मग ते इंटरव्हेन्शनवर गेले, व्हॉट यू मस्ट रिमेंबर इज की फॅमिलीला खूप सपोर्ट लागतो, कारण स्ट्रगल असतो तो, हळूहळू प्रोग्रेस होते. इट इज नॉट की 2 दिवसात किंवा 3 महिन्यात सगळे फीचर्स कमी होतात, इट इज फॉर इयर्स. आणि असं बघितलं गेलंय की ऑटिझम मध्ये सिन्स द चाइल्ड इज नॉट इंटरॅक्टिंग सो मच विथ द पेरेंट्स, समहाव पेरेंट्सना पण तो एक स्ट्रेस जास्त होतोय. सो ऑलवेज रिमेंबर दॅट इफ देर आर फॅमिलीज ऑफ युअर्स पेशंट्स हु आर फॉलोईंग अप अँड हु आर ऑन इंटरव्हेन्शन, रिमेंबर की छोटा प्रोग्रेस करण्यासाठी पण दे आर टेकिंग अ लॉट ऑफ एफर्ट, सो प्लीज सपोर्ट देम थ्रू इट विथ अ लॉट ऑफ एम्पथी. सो एक मिनिट घेऊन हे वाचूया. स्टेप इन टू माय शूज अँड वॉक द लाईफ आय एम लिव्हिंग, अँड इफ यू गेट एज फार एज आय एम, जस्ट मे बी यू विल सी हाऊ स्ट्रॉंग आय रिअली एम. Current, they are taking a lot of effort, and as their doctors, I think what we can do is at least support them, motivate them, and make them fight for their child. Thank you so much. Madam,
Yes. Only I know a child 12-13 years old. Academically काही प्रॉब्लेम नाही. नॉर्मल शाळेत जातो. त्याच्यात तर मला हेच आढळतं की आय कॉन्टॅक्ट करत नाही. आणि विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देतो पण कधी मिस होतो. राईट. हे रिलेशन मधलं आहे पण आम्ही काय असं फ्रिक्वेंटली भेटत नाही. मी मीट काही असं फॅमिली गेट टुगेदर्स भेटतो. बट एव्हरी टाईम आय ऑब्झर्व दॅट मी सिट्स इन अ कॉर्नर. नेव्हर मी सिट्स विथ अदर पर्सन इन प्लेस. तर आय ऑलरेडी म्हणजे माझ्या मिस्टरांशी पण मी डिस्कस केलं पण आपण बोलणार कसं पेरेंट्सना कारण त्यांची कधीच कंप्लेंट नाहीये. यू कॅन आस्क व्हेरी सिम्पल क्वेश्चन्स की मित्र आहेत ना त्याला कसं चाललंय त्याचं शाळेत मुलं त्रास वगैरे नाही ना देत कारण तेच मी म्हटलं की जेव्हा ते अकॅडमिकली चांगले असतात समोर आपल्या पेरेंट्सचा मेन गोल असतो अकॅडमिक्स ते चांगलं चाललं असेल ना आणि तब्येतीला मेजर प्रॉब्लेम नाही काय नाही तो करेल असं म्हणतात. राईट. मग रेपिटेटिव्हली त्याच गोष्टीच. सो युजली आधीचं डायग्नोसिस म्हणायचं की सगळ्या मुलांना आपण अर्ली चाइल्डहूड मध्ये पकडायचंय राईट. पण आता नवीन डायग्नोसिस प्रमाणे ते असे म्हणतात की जेव्हा डिमांड्स आणि एक्सपेक्टेशन्स मॅच होत नाही तेव्हा ते प्रेझेंट करू शकतं. पण तुम्ही जेव्हा विचाराल तेव्हा तुम्हाला कळेल की होतं आधीपासून पण मे बी हिज एबिलिटीज वर गुड इनफ की तो त्याचे एक्सपेक्टेशन्स मीट करत होता. सो अडॉलेसन्स मध्ये स्पेसिफिकली त्याला प्रॉब्लेम्स येऊ शकतात कारण सगळ्यांचे यु नो रिलेशनशिप्स असतात सो मेनी थिंग्स हॅपन आणि मग त्याला ते मॅनेज करता आलं नाही की इट इज अ व्हेरी डिफिकल्ट पिरियड फॉर देम. सो यू जस्ट हॅव टू ट्राय युअर बेस्ट टू सेन्स ऑर वेट टिल दे कम टू यू. आपण फोर्स तर करू शकत नाही डायग्नोसिस. सो युजली त्यांना सोशल स्किल ट्रेनिंग किंवा कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी आपण बोलतो की आपण त्यांना म्हणजे आपल्याला जे सहजपणे समोरच्यातलं कळतं ते त्यांना नाही कळते. सर कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअरल थेरपीचे खूप म्हणजे दे नीड अ लॉट ऑफ सपोर्ट थ्रू अडॉलेसन्स की त्यांना त्यांचे कॉन्सिक्वेन्सेस किंवा कसं इनफॅक्ट समटाईम्स आम्ही रोल मॉडेलिंग किंवा व्हिडिओ क्लिप्स दाखवून त्यांना इंटरॅक्ट कसं करायचं सिच्युएशन्सला कसं हँडल करायचं ना. सिम्पल एक लग्नाला जायचंय आणि खूप लोक भेटणार आहेत कसं इंटरॅक्ट करायचं हे इदर थ्रू रोल मॉडेलिंग किंवा व्हिडिओज किंवा शाळेत खूपदा एक पिअर बडी देतो आपण त्यांना की स्लाइटली बेटर बॉयला सांगायचं की ह्याला थोडं गाईड करा. काही स्कूल्समध्ये शॅडो टीचर देतात ती टीचर त्यांना दिवसभर गाईड करते. सो असं सपोर्ट करून समहाव वी हॅव टू बट इट इज डिफिकल्ट. म्हणून मी म्हटलं की अर्ली डायग्नोसिसने ऍटलीस्ट आपण थोडा फरक करू शकतो जर नंतर कळलं तर त्या फेजमध्ये ऍज ऑफकोर्स सगळ्यांचं वेगवेगळं असतं पण एस्पेशली चुझिंग द राईट वोकेशन फॉर देम स्पेशली जे ह्या मोठ्या मुलांना चुझिंग द राईट वोकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. यू पुट देम इन द रॉंग वोकेशन आणि ते ऍब्सोल्युटली त्यांचं लाईफ इज यु नो यू शुड आस्क. आय थिंक यू शुड आस्क ऍट द मोस्ट काय रागवतील ना दॅट्स ओके मे हेल्प देम इट मे जस्ट हेल्प देम यु नो. त्यांना ऑटिझम बद्दलचा लेख पेपर मध्ये वगैरे आलाय तो पास ऑन कर व्हॉट्सअपवर शेअर करून टाका. नाही कुठल्याही डिलेड डेव्हलपमेंटला आपण नेहमीच सिम्पल टेस्ट मध्ये थायरॉइड वगैरे रूल आउट करणार पण पर से काही इक्वेशन नाही. पण थायरॉइडनी डिले डेव्हलपमेंटल डेव्हलपमेंट होईल तर आधी आपण ते रूल आपण दर पेशंटला बघूच. येस स्पेशली अडॉलेसन्स मध्ये तर इवन जे लहान मुलं दे डू वेल ऑन थेरपी आपण आई वडिलांना म्हणतो की आत्ता ठीक वाटतंय पण जसा मोठा होईल थोडं फ्रेंडशिप्सवर लक्ष ठेवा. कारण अडॉलेसन्स मध्ये मला वाटतं नॉर्मली पण अडॉलेसन्सचा प्युअर प्रेशरचा इतका त्रास होतो तर ही मुलं तर इक्विप नाहीये डबल स्ट्रेसफुल फॉर देम. थँक्यू सो मच.